आपल्या दोनच्या व्हिडिओ काढत रिलीज काढत बर का, फेसबुक वर टाकायला, युट्यूब वर टाकायला, पण काय करत मध्ये मध्ये पाऊस यायला, हे बघा लय पाऊस यायला लागलाय जोर जोर, सकाळपासून निसतं मुळू 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 मुळू, कधी मुळू मुळू येतोय, कधी भादा भादा येतोय, कधी थपा थपा येतोय, कधी ते बघा आता आला दणा दणा, हाय का त्याला राग आलाय माझ्यावर, म्हणून तू तू तसं बोल नको. तर बघा बाळांनो बहिणो काय चाललंय अजून, आहे झाला का नाही मग चहा पाणी, हा झालं तसं बाकी आज माझ कसं लुक दिसायलाय, हाय का नाही मस्त पैकी, हा कशी दिसते मी आज, हाय का नाही एकदम रॅपचॅक, गाणं कोणतं म्हणू सांगा आता मला, चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला, हो तन मन मोरे अधीर झाले कुंपण तुझे दाखवारे, चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला. तर चला मग आता चहा करते मी आणि चहा पिते बरं का, कारण तुम्हाला तर माहिती आहे पावसाळ्यामध्ये आहे ना आपल्याला मेन शक्यता भजे खाऊ वाटते, तर मला तर चिकन भजेच खाऊ वाटते, तर मला काय सांगू, सुटलं का नाही मग खालून वरून पाणी तोंडाला म्हणते नोबड्या हो. तर पावसाळ्यामध्ये तुम्ही खरं सांगाल मी तुम्हाला काय खात ते कांदे भजन बटाटे भजन काय काय भजन काय काय, आवा कधीतरी चिकन भजे खाऊन बघा, हा हा तोंडाला पाणी सुटलं भाय, आपण रात्री चिकन खाल्ले तर भाई गुडघे दुखायला लागले, चिकन खाल्ल्याने चिकन होत चिकन गुन्हे होतो काय, मला तुम्ही कमेंट मध्ये जरूर सांगा बरं का, असं म्हणते तो चिकन खाल्ल्याने चिकन गुन्हे होतोय खरी गोष्ट आहे काही वय खरे का, मला नाही माहिती पण मी खाते तरी पण चिकन, आणि चिकनचे भजे लय भार लागते बरं का भांडण भिंडू खरं सांगायला, बरं चला आपण करूया चहा आता मस्तपैकी, चला बाप मा फोन नाही भिजला पाहिजे, मी भिजा नका मी किती का थतडा थतडा फतडा फतडा भिजा नका, पण मा फोन नाही भिजला पाहिजे, कारण की फोन लय महाग आहे हो गरीब, आपण गरीब लोक भांडणं बहिणं आहे का नाही बरं, एवढी महाग महाग वस्तू घ्यायची म्हणली तर माणसाला लय कसं तरी होतं, पहिला फोन आहे का मा असंच पावसामध्ये भिजला होता आणि बिघाडा म्हणजे बंद झाला होता, तो किती 40,000 फोन होता माझ्यावाला, एवढं वाईट वाटू लागलं होतं, रडच होते मी अक्षरशः 2-3 दिवस रडत होते त्या मोबाईलसाठी, आणि कसं आहे आपण गरीब लोक आहोत भांडणं बहिणं होय, गरीब माणसाकडून कुठं एवढं 1-1.5 लाख रुपयाचा फोन, हे मा 1-1.5 लाखाचा नाही म्हणा, थोडंच पैशाचं आहे जास्त नाही, आपलं 40-50 लोकच आहे, मी एवढं महाग मागचं नाही घेत, एवढं कुठून घ्यावं होय भावनं बहिणू करे खोटे, उगा आपण हे चला 2 पैसे कमवतोच सोशल मीडियावर म्हणून हे घेणे, नाही तर पहिलं तर माझ्याकडे मोबाईल पण नव्हता, खरी गोष्ट सांगायला मोबाईल म्हणजे माझ्याकडे नव्हतं, मला माहित पण नव्हतं, ते एवढ्या ते नव्हते का बटनाचे नोकिया नोकिया नव्हता का, ते होतं दाजीकडं लाल कलरचं, ते पण सेकंड हँडमध्ये घेतला होता माय 600 रुपयामध्ये घेतला होता, काय सांगू तुम्हाला तेच बघायची, आणि आता बघा किती जमाना बदललाय ना हो, है ना आता 1-1 वर्षाच्या लहान लेकराय सो जवळ मोबाईल आहे, ते पण 1-1 लाखाचा लहान लहान लेकराय जवळ बघा, आणि आपला जमाना कसा होता, आपल्या अंगावर दोनच माहित अंगावर दोनच कपडे राहायचे वर्षभरामध्ये, दोनच फ्रॉक ही राहायच्या फ्रॉक, एक मॅक्सी एक आणि एक फ्रॅक, आणि आता पहा खरंच लय आठवत आहे यार भांडणं बहिणं ते सगळं जे आपलं लहानपणचं, किती म्हणजे किती वाईट दिवस काढले, तर आपल्या टायमाला नव्हतं ना, कोणाकोणाच्या टायमाला नव्हतं हे नक्की सांगा मला, आम्ही तर गरिबीच काढली भांडणं बहिणं खरं सांगायली, मी तर पहिल्यापासून गरिबी काढलेली, गरिबी पहिल्यापासून म्हणजे असे लय गरिबी हो खरं सांगायली, चपाती तर फक्त दिवाळीला दसऱ्याला असं करायचं, चपात्या नव्हत्या भेटत, ते पण राशनचे आणायचे गहू, आणि आता पहा आता आपण गावरान गहू गव्हाच्या चपात्या 4-4 5-5 फेकून देत होतो, पहिलं भेटत नव्हत्या हो इतके खाऊ वाटायचे तुम्हाला काय सांगू, लय पहिलं ज्वारी ज्वारी आणि बाजरी आमच्या घरी तर 12 महिने ज्वारी आणि बाजरी राहायची, तुम्हाला काय सांगू हुलग्याच्या भाकरी राहायच्या लय दहीन काढलेली, आणि आता बघा खरंच किती दिवस बदलत येत एक विचार करण्याची गोष्ट आहे, ते म्हणतात ना उकांड्याची दायना कधी पण फिटत असते, त्याच्यामुळं कधी घाबरू नका कधी खचू नका, कधी ना कधी तरी तुमचा दिवस येणार, कधी ना कधी तुम्ही पण पुढं जाणार, तुम्ही पण ते सगळं सुख भोगणार, आहे की नाही, जे म्हणते ना बाबा आम्ही लय गरीब आहोत
उखंडाची दायना कधी पण फिटच असती, त्याच्यामुळे कधी खचून नाही जायचं की बाबा मी लय गरीब आहे किंवा मी लय हे असं आहे मी लय तसं आहे. नाही, मला मायबापाच्या ह्याच्यामध्ये काय नाही भेटलं राज्यामध्ये. एक सांगतो तुम्हाला, मग मायबाप सात भिकारी खरं सांगायचं, मायबाप आहे का अजून पण हमाली करतो आणि त्याला म्हणजे त्याचं जाऊ दे, त्याचं काय नाही काढायचं आपल्याला, कारण ते आपल्याला असून पण नसलेले. तर मला माय नाही आहे, मी माय मेलेली, असून नसून काय फायद्याचे नाही ते.